कमी दिवसात झटपट श्रीमंत होण्यासाठी अनेक जण वाममार्गाचा अवलंब करून वेगवेगळी शक्कल लढवण्याचा प्रयत्न करीत असतात. कोणी चोऱ्या, कोणी नोकरी लावून देशाच्या उद्देशाने लाखो रुपयाची फसवणूक करीत असतात, तर कोणी चक्क विदेशी दारू बनून लाखो रुपये जमा करीत असतात. अशाच अमरावती शहरातील व्यावसायिक वस्ती असलेल्या रामपुरी कॅम्प परिसरात विक्की प्रकाशलाल नामाणी वय 24 वर्ष या युवकाने चक्क विदेशी दारू बनवण्याचा कारखाना रामपुरी कॅम्प परिसरात उभारला होता. विक्कीने बनावट विदेशी दारू जिल्ह्यातील अनेक वाईन शॉप, बियर शॉप मध्ये दारूचा माल विकला होता. शनिवारी रविवारी जिल्ह्यात संचारबंदी घोषित केली असताना त्याने अनेक दुकानदारांकडून लाखो रुपयाची दारूची ऑर्डर घेतली होती. मात्र म्हणतात ना, मेहनत न करता अचानक लाखो रुपये जमा केल्याने तो एक ना एक दिवस उघड येतेच, आणि तोच डाव गाडगीनगर डीबी पथकाने साधला. गाडगीनगर पोलीस स्टेशन मधील चाणक्य डीबी पोलीस पथकाला बनावट विदेशी दारू कारखान्याची गुप्त माहिती मिळताच त्यांनी शुक्रवारी रात्री अचानक कारखान्यावर छापा मारला. त्यात MDIB कंपनीच्या बनावट विदेशी दारू अंदाजे 850,000 रुपयाचा माल जप्त केला. यातच कारखान्यातील सिलेंडर मशीन, बॅटरीसह आरोपी विक्की नामाणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. विक्कीसोबत आणखी कोणाकोणाचा यात समावेश आहे, त्याने कोणकोणत्या वाईन शॉप, बियर शॉप मध्ये दारू विकली याचा तपास गाडगीनगर पोलीस करीत आहेत. ही कारवाई DCP यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात गाडगीनगर पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे, डीबी पथक पोलीस कर्मचारी शेखर गेडाम, विशाल वाकपांसर, सुभाष पाटील, सतीश देशमुख, अनिल तायवाडे, दिगंबर चव्हाण, चालक पांडुरंग बंधुवत, सुरेखा ठाकरे यांनी ही कारवाई केली. पोलीस स्टेशन गाडगीनगरमध्ये आज एक माहिती मिळाली होती विशेष पथकाला आमच्या, की एक एस MH20 या कारमध्ये दारूचे शिष्य गुन्हे येणार आहे. त्याच्यावर एक सापळा रचून त्याला पकडण्यात आलं. त्याचं नाव विक्की प्रकाश जमवाने गावला नागपुरीचा. तो माल बघितल्यानंतर थोडंसं लक्षात आलं आमच्या की बा हा माल डुप्लिकेट असू शकतो, म्हणून आम्ही त्याच्या घरची झडती घेतली. त्याच्या घरी व्हिजिट करायचा, तिथे पण आम्हाला माल मिळाला. 1,870,000 जवळपास माल जप्त करण्यात आला. आणि आरोपी विरुद्ध आम्ही महाराष्ट्र दारूबंदी कायदा सुधारणा अध्यादेश 2012 तसेच भारतीय दंडविधान संहिता आम्ही कायदेशीर कारवाई करीत आहोत. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.